महाराष्ट्राच्या प्रशासनात आणि राजकारणात सर्वात जास्त गाजलेला घोटाळा म्हणजे शिखर बँक घोटाळा एक असा घोटाळा ज्यामध्ये जवळपास तीनशे मंत्री आणि अधिकाऱ्यांची नावं आहेत असं बोललं जायचं आता याच घोटाळ्याने पुन्हा डोकंवर काढलं असून राजकारणे आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना चांगलीच धडकी आहे पण पुढे जाण्यापूर्वी हा शिखर घोटाळा नेमका काय आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून राजकारणातल्या प्रत्येक अपडेटसाठी सरकार नामाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी साठी बेल आयकॉन प्रेस करा काय आहे शिखर घोटाळा आघाडी सरकारच्या काळात म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळात तब्बल पंचवीस हजार कोटींची नियमबाह्य कर्ज दिल्याचा आरोप हा कथित घोटाळा दोन हजार एक मध्ये उघड झाला त्यानंतर रिझर्व्ह बँकेकडून राज्य सहकारी बँक संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलं चौकशीचेही आदेश देण्यात आले तीनशेच्या जवळपास मंत्री आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश होता त्यामध्ये नऊ साखर कारखान्यांना तीनशे एकतीस कोटी गिरणी सिंदखेडा कारखाना आणि सुद कोटींचं कर्ज असं अनेक मिळून तब्बल पंचवीस हजार कोटींचं कर्ज या घोटाळ्यामध्ये होतं काय आहेत आरोप दोन हजार दहा मध्ये राम गणेश गडकरी साखर कारखाना सावनेर या कारखान्याची विक्री करण्यात आली होती कारखान्याची किंमत चव्वीस कोटी बत्तीस लाख रुपये होती मात्र या कारखान्याची विक्री बारा कोटी पंच्याण्णव लाखात करण्यात आली यावेळी संचालक परी अजित पवार होते या प्रकरणात ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये चौदा जणांचा समावेश आहे या यादीमध्ये शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे तनपुरे सुभाष देशमुख रणजित देशमुख प्रसाद सागर एडलाईन अॅग्रो प्रॉडक्ट तक्षशिला सिक्युरिटीज समीर मुळे शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर यांचाही समावेश आहे तसंच अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं नाव मात्र या यादीमधून वगळण्यात आले मात्र आता ईडीकडून या प्रकरणामध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आल्यामुळे हो कोणाकोणाच्या अडचणींमध्ये वाढ होणार हे पाहावं लागेल माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा लाईक करायला विसरू नका राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला